कुठल्याही प्रक्रियेत आम्हाला घेतलं नाही, साधा आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य सुद्धा ठेवलं नाही. एखादी गोष्ट तुम्हाला विचारा, मी यायचं म्हटलं तर जनरल बॉडीशी आम्हाला डायरेक्ट आमचा अपमान केला, तुम्ही खाली बस, बोलू देणार नाही, तू बोलायचं नाही असं वगैरे. म्हणजे आम्ही तुम्हाला त्या खुर्ची बसवली आणि तुम्हीच आम्हाला घरात बसवायला आहे, त्यामुळे माझं काय तुमच्यावर जमणार नाही. मला तिरके तिरके काहीतरी बोललं, कुणातरी रागाला आलं, वाकडं काहीतरी बोललं. भरपूर माणसं गोळा होत्यात, माणसं गोळा करणे हा छंद नाही आहे. बँड जर चालवायचे असले तर त्यात खरोखरच सुटसुटीतपणा पाहिजे, सुसंस्कृत संस्कृतपणा पाहिजे. तर मागच्या वेळेला पहलवानाने आम्ही या सगळ्यांनी सत्ताधारी मंडळींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आमचे अमर साहेब आणि ही सगळे आमच्या उलटी त्या वेळा, आमचे टी एल सर वगैरे असे सगळे असताना, तरी सुद्धा यावेळी आपण भूमिका बदलायची असे आमची चर्चा झाली होती. की कोरोना काळानंतर ज्या ज्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बँका झाल्या त्या सगळ्या बँकांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मग त्यामध्ये पंचगंगा बँक असेल, महालक्ष्मी बँक असेल, वारणा सहकारी बँक असेल, कुंभी बँक असेल, मग आपली बँक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे. जर विरोधकांची तयारी असेल तर बिनविरोध व्हायला काय हरकत नाही, आपणच पुढाकार घेऊया आणि बिनविरोध होते का बघूया. कारण बरेचदा विरोधक गाठून घेत नाहीत अशा प्रकारचा आरोप केला जातो. म्हणून आपण सुरुवात करूया, म्हणून चला बिनविरोध होते का बघूया. सांगा म्हणलं कंडिशन काय काय, आता काहीतरी बैठक करायला पाहिजे. एक सुकाणू समिती नेमली, आमचे आम्हीच नेमले, कोणतर म्हटले ही सगळी मध्यस्थी करतात, करा म्हणलं कोणी पण चालते. मग अमर साहेबांनी विचारलं की म्हणजे आम्ही एकनाथ साहेब तुम्हाला निवडून आणले आणि तुम्ही आम्हालाच बाजूला ठेवले, म्हणजे कुठल्याही प्रक्रियेत आम्हाला घेतलं नाही, साधा आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य सुद्धा ठेवलं नाही. एखादी गोष्ट तुम्हाला विचारा, आम्ही यायचं म्हटलं तर जनरल बॉडीशी आम्हाला डायरेक्ट आमचा अपमान केला, तुम्ही खाली बस, बोलू देणार नाही, तू बोलायचं नाही असं वगैरे. म्हणजे आम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर बसवले आणि तुम्हीच आम्हाला घरात बसवायला आहे, त्यामुळे माझं काय तुमच्याबरोबर जमणार नाही. ते स्पष्ट बोलले, अगदी काय बोला काय आता हरकत नाही, आपलं काही ठरलं नव्हतं बाहेर काय बोलायचं काय नाही असं काय. मग एकनाथ पाटील म्हणजे ठीक आहे, माझं यांचं पण काय जमणार नाही. झालं, पहिली बैठक झाली तशीच. मला म्हणजे तुम्हाला काय, आता मला काय माझी गाडी तिथंच आहे, म्हणून माझी काय पुढंच चाललेली नाही गाडी. अशा सहा बैठका झाल्या. सातव्या बैठकीला मीच सांगितलं, तुम्ही आता हे सगळ्यांचा अंदाज काय काढत बसू नका, मी जरा प्रयत्न करतो. मी ह्यांना समजून सांगितलं, बघा बँक आपल्याला मिटवायची आहे, कुठल्या व्यक्तीसाठी ही बँक चालवायची नाही आहे, त्यामुळे तुम्ही जर ऐका, जरी तुमचा अपमान झाला असला, तुम्हाला विश्वासात घेतलं नसलं, सगळा विश्वास सगळा त्या अपमान पाठीमागे ठेवा, बाजूला ठेवा. लोकांना कुठेही आपण सगळ्या लोकांना वेटीस धरायला नको, सगळ्या सभासदांना बँकेला काही त्रास व्हायला नाही पाहिजे आणि मिटते का बघूया. बरं म्हणजे तुम्ही सांगताय दादा, आहे मी तयार. मग म्हणजे आम्हाला चेअरमनशिप द्या, त्यांनी आमचा अपमान केलाय, आम्हाला खेळवलंय, आमचं जे ठरलं ते केलं नाही, आम्हाला जसं वाटतं तशा पद्धतीने वागवत आलं नाही. चेअरमनशिपचा अधिकार वापरून सगळ्या चुकीच्या गोष्टी आम्हाला पुढे लावले आणि यांनी केले, आम्हाला पुढे लावले आणि यांनी केले, त्यामुळे आम्हाला पाहिजे. ठीक आहे म्हणजे द्याला. हे म्हणले आम्हाला 5 वर्ष द्या, द्या म्हणलं 5 वर्ष. एकनाथ साहेब म्हणले आम्हाला 3 वर्ष द्या, मी म्हणलं त्यांनाही 3 वर्ष द्या. पण आता काय मागत्यात म्हटल्यानंतर आमच्याला काय द्यायचंच काम होतं ना, कारण आम्ही विरोधातले. खरं तर कुणी कुणाला द्यायला पाहिजे आम्हालाच कळत नव्हतं. सत्ताधाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला कुणाकुणाचं काय काय मत आहे सांगा. झालं उलट, आम्ही लागलो सांगायला तुम्हाला काय काय पाहिजे सांगा. की दोघांचे 8 वर्ष झाल्या, मला विचारलं सुकाणू समितीनं तुमचं काय, मला म्हणजे चॉईसच नाही, कारण कालावधी 5 वर्ष असतोय, चुकून कोरोनामुळे तुम्ही 7 वर्ष राहिला येतो आणि 8-8 वर्ष काय आम्हाला कुठलं कुणाचं भाषण बांधायची काय आवश्यकता नाही, की कुठलं पद पाहिजे म्हणून आम्हाला काय द्यायचं द्या, आम्हाला प्रवाद घ्या फक्त, कुठं कुठं तुम्हाला आमच्या बाजून उमेदवार पाहिजे सांगा आणि ती बिनविरोध करून रिकाम पण. स्पष्ट एका शब्दात सांगितलं, कुठलीही अट नाही, कुठलीही कंडिशन नाही आणि ह्या गोष्टीवर त्यांना आता बोलता येईल झाले सर. काहीही वेगळं व्यक्तिदोषातनं बोलायचं, काही धोरणातनं सगळे बाजूला ठेवून बोलायचं, अशा प्रकारे बँकेसारख्या ठिकाणी काम केले चालत नाही. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पश्चिम विभागामध्ये एक नावाजलेली बँक म्हणून या बँकेकडे बघितलं जाते. तिथला प्रतिनिधी, तिथला चेअरपर्सन काय बोलतोय हे सुद्धा लोकांनी आत्मसात केलं पाहिजे. आपण कुठल्या एखाद्या सामान्य निवडणुकीला उभारून प्रचार करतोय असलं नाहीये. बँक हे पैशाचं सुसंस्कृतीचं एक केंद्र आहे. आमची लोक ज्यावेळा त्या बँकेत पाय ठेवते त्यावेळा त्या उंबऱ्याला नमस्कार करून आत येतात. काय येतात, ते एक मंदिर आहे, सेवेचं मंदिर आहे, आपण लोकांना सेवा देतो इथनं.
बरेच संस्थान असा या बँकेच्या माध्यमातून उभा करतोय, बरेच उद्योगधंदे उभा राहतात. तिथं आपण बघताना जर अशा वेगळ्या करड्या नजरेने बघायला लागलो, हे काय माझ्या दृष्टीनं मला असं वाटतंय की राजकीय कुठलंही भांडवल करायचं, राजकीय तिथं राजकारण करायचं अशा प्रकारचं काही केंद्र नाही आहे. म्हणून आम्ही सगळी संमती दिली, ते काही घडलं नाही. शेवटच्या दिवशी रात्री 11:30 सरांचा फोन आला मला, प्रकाश मिटलं वाटतं, ते म्हणलं होय असं काहीतरी मिटायला लागले, कर तेवढं कसं तरी मिटू जा तिकडे, याचा अर्थ बघा काय. मी का सगळं सांगायलोय म्हणजे एवढे ज्येष्ठ व्यक्ती आता 30-35 वर्ष त्या प्रक्रियेत असून सुद्धा ते काय म्हणतात कसं तरी करणे काहीतरी करून मिटवा जाऊ दे, लोकांना त्रास नको. आणि माझ्या माहितीप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर 235 फॉर्म होते आणि 2 तासात जर सगळ्या लोकांनी फॉर्म मागे घेतले तर लोकांची इच्छा काय होती हे वेगळं मी सांगायची गरज नाही आहे. जर मिटवायचं नसतं एकाही माणसानं डिकेसाहेब अर्ज मागे घेतला नसता. तुमचं पॅनल करा, जोडणं लावा, काहीतरी करा, त्या पद्धतीने जावा, आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून सांगणार हा सगळा विभाग आहे. तेवढं जर असून जर ही माणसं सगळी मागे घेत असतील तर या गोष्टीची नोंद आम्ही पुढे होणाऱ्या माणसांनी ठेवायची आहे का नाही. या गावातून 4-4 उमेदवारी अर्ज होते, काही कारणामधून आम्हाला उमेदवार देता आली नाही. सतत या गावात महिला उमेदवारी असते, यावेळेला देता आली नाही. आणि तरी सुद्धा हे आमचे आता पाटील साहेब, गुजरे साहेब आणि अजित कांबळे ही सगळी मंडळी एवढ्या हिरीने पुढे येऊन पुन्हा ही सभा लावतात याच्या विषयाने आम्हाला काय पाहिजे. या गोष्टीची नोंद कायम राहणार लक्षात ठेवा गुजरे साहेब. म्हणजे हे काही आश्वासन म्हणून नाही की तुम्ही काय करताय, लक्षात ठेवा पुढे होणाऱ्या माणसानं या सगळ्या गोष्टीची नोंदी स्वतः ठेवायला लागतात की काय केलं लोकांनी आपल्यासाठी, तिथं गेल्यानंतर काय केलं, मयात काय केलं. मयात आम्ही सभा लावली, सभा काय सगळीच लावतात, स्पीकर लावला, 2 लाईट लावली की लागली सभा. जरा वेळ वागणं बोलले की भरपूर माणसं जमा होत्यात, त्याला काही सरळ बोलल्या माणसं जमा होत नाहीत. जरा तिरकेतिरके काहीतरी बोललं, कुणातरी रागाला आलं, वाकडं काहीतरी बोललं, भरपूर माणसं गोळा होत्यात. माणसं गोळा करणे हा छंद नाही आहे. बँड जर चालवायचे असले तर त्यात खरोखर सुटसुटीतपणा पाहिजे, सुसंस्कृतपणा पाहिजे. 15 वर्ष इथं काम केलंय, 10 वर्ष चेअरपर्सन म्हणून 6 वर्ष काम केले. पण काम करताना माझ्या काळातला अनुभव तुम्ही आठवा आणि आत्ताच्या गेल्या 5-6 वर्षातला अनुभव आठवा. ज्यांना ज्यांना अनुभव आला असेल त्याने आत्मपरीक्षण करून बघा. सर आज अशी परिस्थिती झाली, आज असं फिरत आलो, काल आपण ते 5-6 वेळे आमशी बोलवले असं गांधोड्यापर्यंत गेलो, सभा संपली की प्रत्येक माणसानं आम्हाला विचारायचं, साहेब माझं यादीत नाव नाही हो. मग लोकांना असं वाटतं की अजून मीच चेअरमन आहे, मलाच कळणं झालंय. हे विसरा, मी चेअरमन नव्हतो, या 7 वर्षात एकनाथ पाटील चेअरमन आहे. आणि मग त्यांना तरी विचारा ना माझं यादीत का नाव नाही. अगदी मान्यवर मंडळी आमच्या विभागातले ज्या गावातले प्रतिष्ठित आहेत त्या व्यक्तीचं नाव यादीत नाही, त्यांच्या घरातल्या सगळ्या फॅमिलींचं आहे, मुलाचं आहे, मुलीचं आहे, त्यांच्या भावांचं आहे, त्यांच्या पत्नीचं आहे. पण असं एक नाही, जवळपास एक किमान 50 उदाहरणं मी देऊ शकतो नाव घेऊन की त्या स्वतः उमेदवार प्रकाश कदम आमची सोडलीचे उमेदवारी अर्ज भरलाय पण आम्ही आता मतदान कुठल्या केंद्रावर करू, माझं नावच नाही यादीत. त्यांनी स्वतः मला विचारलं के झोपले 5-6 वेळेचे, म्हणजे मी यावेळेस फॉर्म भरणार होतो याला यशवंत बँकेला, माझं हे नावच नाही यादीत. लक्षात घ्या, दिनकर पाटील आमशीचे, म्हणजे मी फॉर्म भरलाय साहेब, बरोबर आहे, मागे घेतलाय, पाठिंबा तुम्हाला दिलाय, पण मतदान कुठल्या केंद्रावर करायचं, माझं नावच आमशीत नाही. ही उदाहरणं सांगतो, हे काय कुठलं थोतान नाही, जाऊन विचार करा, फोन करा. आता माझ्यासोबत इथं आमच्या अकुर्डचे अकुर्डे तालुका पन्हाळा लोकनियुक्त सरपंच धैर्यशील पाटील आहेत, त्यांनी मला हाच प्रश्न विचारला, साहेब माझं नावच नाही. ह्या गोष्टी जर मला सुद्धा असं अजिबात कळलं नाही, म्हणजे काम करताना सुद्धा प्रक्रियेतली माणसंच त्यातनं बाजूला ठेवायची, अशी सिस्टम जर या बँकेत राबणार असेल तर नक्की लक्षात ठेवा पुढे काय होणार आहे. हे चुकीचं असेल तर विचार करून बघा, फोन करून विचार असं होणार हे खरंय की नाही, ह्या या लोकांची नावं ऐकते नाहीत. काल आम्ही येत होतो इथनं कळंब्यात आमची सभा झाली, 7 लोकांनी रस्त्यात मला विचारलं आमची नावं का नाही, चला आमच्या बँकेत जाऊन विचारूया. दंगा करून त्यांनी ते सभासद नंबर दाखवून सगळं करून ती नावं गाठली. मी सूचक एक तयार केला, आमच्या बरोबर माझ्या वडिलांच्या काम केले माझे मामा आहेत, त्याला सूचक केलं की तुम्ही माझं सूचक व्हा. बरं म्हणले, सही करायचे नंबर घालताना नाव कुठे यादीत नावच नाही. ते शोधाशोध करायला 2 दिवस लागले, त्यांचं नाव बाजार भोगा म्हणजे लागलं. म्हणजे
जे आता जिल्ह्याला माहिती असलेले आबाजी त्यांचं नाव पन्हाळ्यात लागलं नाही नंदूभाऊ, एखादं गेलं असतं आम्ही समजू शकलो असतो. ही उदाहरणं जी मी देतोय की नाही ही जर चुकीची असती तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकतो. या सगळ्यांचे फोन नंबर्स घ्या आणि यांना विचारा की हे बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि हे त्याच्या पुढचं सांगतो इथं बसलेल्यापैकी कुणा कुणाची नावं नाहीत ते पण तुम्ही विचार करून बघा. सगळ्याचे आहेत ना यादीत नावं, किमान 4-2 का असेना की नावं नाही आहेत, म्हणजे संभाव्य असणारे जे लोक आहेत त्यांना या प्रक्रियेपासूनच बाजूला ठेवायचं, त्यांना या प्रक्रियेत येऊच द्यायचं नाही. उद्या निवडणूक लागेल तर हिने निवडणूक लढवूच नाही, आणि त्यातून निवडणूक लढवली तर हिने मतदान करू नये, असला हा जो काही फार्स केलाय, असा जो काही प्लॅन केलाय, तो प्लॅन बघी तुम्हाला यावेळी सगळ्यांना मोडून काढावा लागेल. कारण ही प्रवृत्ती जर अशी वाढायला लागली बँकेसारख्या ठिकाणी ही योग्य नाही आहे. छोटी एखादी संस्था असतील गोष्टी वेगळे, गावापुरती मर्यादा असते गोष्टी वेगळे, जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या 13 शाखा आहेत, ऍक्च्युअली 10 शाखा होत्या, आता सप्टेंबर ऑगस्ट मध्ये तिसऱ्या 3 शाखा निघाल्या. त्याला मस्त सांगतात हो की आम्ही 13 शाखा चालवतोय, तसं नाही आहे. 10 शाखा ज्या आमच्या काळात होत्या त्याच पुढे चालल्या. रिझर्व्ह बँकेनं नवीन शाखा द्यायचं धोरण ज्या वेळेला अवलंबलं त्यावेळेला आम्हाला 3 शाखा मिळाल्या. 3 शाखा मिळाल्या त्या अहवालात फोटो यायसाठी एवढ्या घाई गडबडी त्या उघडल्या, त्या कुठं उघडल्या त्यासुद्धा कुणाला कळालं नाही. काही तज्ञांची मतं घेतली ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांचं कुणाचं ऐकलं नाही. जे जे मनाला येईल तिथं जसं मनाला येईल तसं गेटलं अहवालात फोटो टाकले लगेच आता सांगायला बरं झालं. तुमच्या काळात 10 शाखा होत्या, आमच्या काळात 13 आहेत. पण 13 आहेत त्याला झाले 2-3 महिने हो, आमच्या काळात आम्ही 10 वर्षापासून आहे ना. या गोष्टीचा अभ्यास केला नाही तुम्ही? आम्ही 4-4 शाखा काढल्या, 4-4 बीसी सेंटर काढले लोकांच्या सेवेसाठी, संचालकांच्या किंवा इतर लोकांच्या किंवा आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नाही, लोकांच्या सोयीसाठी सेंटर काढली. तुम्ही सेंटर ती मोडून घरात नेऊन ठेवली सर, म्हणजे बँकेत नेऊन ठेवली सर, काय गरज नव्हती लोकांसाठी काढलेलं सेंटर होतं. 1-2 हजार रुपयाची तर टेबलला ते कम्प्युटर आणि एक वर्ग द्यावा ऑपरेट करायला बसलेलं. आपले इथे माही सेवा केंद्र आहे माहिती आहे सगळ्यांना, सगळ्या गावाचं काम एका एक टेबल एक पोर करतंय की नाही. मग तसं जर एका सगळ्या त्या परिसरातलं काम जर एका टेबलला एक पोरकं जर बँकेचं करत असेल तर बँकेला नोकर भरती करायची गरज लागली असती का? विचार करा ना, 10 गावाचं काम जर एक पोरकं करत असेल तर एका गावाचं काम करायला 10 पोर लावायची गरज नव्हती, लक्षात ठेवा. म्हणून ही विचाराची घडी आहे, सगळ्यांनी विचार केला पाहिजे की खरोखर काम करताना काम कशासाठी चालते, आणि जर हे व्यक्तीसाठी काम चालत असेल तर नक्की हे बरोबर होत नाहीये. एवढंच मी म्हणेल, येणाऱ्या या 24 तारखेला आपण जे या शांतपणे इथं जे मयात ऐकून आम्हाला जी ऊर्जा निर्माण करून द्यायचा प्रयत्न केलाय ही ऊर्जा मतामध्ये रूपांतरित करा आणि बदल घडवा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.